श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण ते अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. पितृपक्षामध्ये आपल्याला अनेक गोष्टींचं पालन करायचं असतं. आता ह्या गोष्टींचं पालन जर आपल्याकडनं झालं नाही, ह्या चुका जर आपल्याकडनं झाल्या, तर त्याचे दोष आपल्याला लागतात, आपल्या घराला लागतात, आपल्या मुलाबाळांना लागतात आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला लागतात. त्यामुळेच पितृपक्षामध्ये आपल्याला कितीही काही हो, मी ह्या ज्या काही तुम्हाला चुका सांगत आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये, तर त्या चुका आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत. कारण पितृपक्षामध्ये जर आपल्याकडनं आपल्या पितरांची सेवा झाली नाही, तर आपल्याला तुम्ही कितीही उपाय करा, मग तुमच्या घरामध्ये अनेक अडचणी ह्या येणारच आहे. त्यामुळे आपल्या डोक्यावरनं पहिला पितृदोष दूर होणं हे महत्त्वाचं आहे. आता बघा, आपण आंघोळ करत असतो तर आंघोळ करतानासुद्धा आपल्याला काही असे नियम आहेत, तर ह्या नियमांचं पालन करावं लागतं. आता रोज पितृपक्षामध्ये तुम्हाला माहिती असेल की आता पितृ हे आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये वास करत असतात. पूर्ण हे दिवस आणि रात्र पितृ हे आपल्या सोबत राहत असतात. त्यासाठीच आंघोळ करताना आपल्याला ही एक चूक अजिबात करू नका. ही जर चूक आपल्याकडनं झाली तर घरात लक्ष्मीचं जे असते आपल्या, तर ती लक्ष्मी घरातून काढता पाय घेते. आणि घरातून एकदा लक्ष्मी गेली तर घरामध्ये कलह, वादविवाद, कटकट, भांडण आणि त्याचबरोबर दारिद्र्य येण्यासाठी सुरुवात होते. दारिद्र्य म्हणजे काय? लक्ष्मी घरामध्ये येते पण ती स्थिर राहत नाही. मग आपण महिन्याला मग बघा लाख लाख रुपये महिना कमवतो, पण तरीही लक्ष्मी आपली स्थिर राहत नाही. त्याचबरोबर पुढचं म्हणजे आपल्या घरामध्ये आपण खूप कष्ट करतो पण त्या कष्टाचं मग चीज होत नाही. आता ह्या गोष्टी आपल्याकडनं चुकतात आणि ह्या चुक्या आपल्याला कळत नाही आणि त्यामुळेच आपल्याला ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या पाळायच्या असतात. आता हे जे काही मी तुम्हाला नियम सांगत आहे आंघोळ करतानाचे, तर ते आपल्याला नेहमी पाळायचे आहे. असं नाही की आता पितृपक्ष आहे म्हणूनच आपल्याला हे नियम पाळायचे आहे, असं अजिबात नाही आहे. तर तुम्ही पितृपक्षामध्ये तर हे पाळायचेच आहे, पण त्याचबरोबर आपल्याला पूर्ण आयुष्यभर आपलं जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत आपल्याला हे नियम पाळायचे आहे. तुम्हाला माहिती आहे का, गरुड पुराणामध्ये साक्षात लिहिलेलं आहे की आपण ज्या वेळेस आंघोळ करत असतो तर त्यावेळेस आपले पितृ हे आपल्यासोबत असतात तिथे. त्यामुळे आपण ज्यावेळेस आंघोळ करतो तर त्यावेळेस आपले पितृ तिथे पाणी पित असतात, हे गरुड पुराणामध्ये लिहिलेलं आहे. एखादे जे वेळेस व्यक्ती आपल्या घरामध्ये मृत्यू पावते, तर त्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये गरुड पुराण वाचत असतो आणि त्यावेळेस त्या गरुड पुराणामध्ये लिहिलेलं असतं डायरेक्टली की आपल्या घरामध्ये ज्यावेळेस आपण आंघोळ करतो तर त्या पितरांना तृप्ती मिळावी यासाठी पितर हे आपल्या आंघोळी ज्यावेळेस आपण आंघोळ करतो तर तिथे पाणी पित असतात. आता यासाठीच मी तुम्हाला काही महत्त्वाचे नियम सांगणार आहे. एक दोन चुका आहेत या महत्त्वाच्या, तर ह्या आपल्याला पाळायच्या आहेत. पहिलं म्हणजे आंघोळ करत असताना सर्वात महत्त्वाची मोठी चूक, आंघोळ करत असताना आपल्याला कधीही बघा, आपण आंघोळ करताना काय करतो की आपले पाय जे आहेत तर ते एकमेकांवर घासतो. कधीच आंघोळ करताना आपले पाय हे एकमेकांवरती घासायचे नाही. असं केल्याने काय होतं, घरातून लक्ष्मी काढता पाय घेते, घरामध्ये अलक्ष्मीचा वास हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो. त्यामुळे नेहमी आंघोळ करत असताना आपले पाय हे एकमेकांवरती कधीच घासायचे नाही, लक्षात ठेवा. अनेक लोकांना सवय असते की आंघोळ करत असतानाच आपले जे पाय असतात तर ते एकमेकांवरती घासतात, कारण थोडीफार पायांना धूळ असते, माती असते, तर ते निघून जाण्यासाठी मग ते पाय एकमेकांवरती घासतात. पण ही चूक करू नका. पुढचं महत्त्वाचं म्हणजे आंघोळ करत असताना नेहमी आपल्या मनामध्ये पवित्र विचार पाहिजे. आंघोळ करत असताना जर आपण आपल्या मनामध्ये पवित्र विचार ठेवले, कारण आपले पितृ तिथे पाणी पित असतात, आपण जर आपल्या मनामध्ये पवित्र विचार ठेवले तर त्यांच्या आत्म्याला तृप्ती मिळते. तुम्ही एखाद्या मंत्राचा जप करा, आपल्या स्वामींच्या मंत्राचा तुम्ही आंघोळ करताना जप करू शकता. तर अशा प्रकारे हे दोन चुका आहेत. पुढचं म्हणजे आंघोळ करत असताना कधीच आपले पूर्ण जे कपडे असतात तर ते आपल्याला काढून आंघोळ करायची नसते, तर ही एक पण खूप महत्त्वाची चूक आहे. तर ह्या दोन तीन चुका आहेत, तर ह्या आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत. तर आता ह्या चुका जर तुम्ही टाळल्या तर तुम्हाला बघा खूप छान तुमचे जे काही अनुभव येईल, तुमच्या जर घरामध्ये खूप
अशांतता असेल, घरामध्ये खूप कटकट असेल, खूप वादविवाद असतील आणि घरामध्ये खूपच लक्ष्मी संबंधित तुम्हाला त्रास होत असेल, तर ह्या चुका तुमच्याकडनं होतच असणार, त्यामुळेच तुम्हाला ह्या चुकांचा परिणाम पण भोगावे लागतो आहे. आता तुम्हाला माहीत झालं आहे की आपल्याला कोणत्या चुका टाळायच्या आहेत. ह्या ज्या चुका मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यामुळे ह्या साक्षात गरुड पुराणामध्ये लिहिलेल्या चुका आहेत, त्यामुळे तुम्ही ह्या चुका आवर्जून टाळायच्या आहेत आणि त्यावेळेसच आपल्या घराची प्रगती होईल, आपल्या मुलांची प्रगती होईल आणि आपल्या घरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची प्रगती होईल. आपल्या मुलांनासुद्धा आपले दोष लागतात. आपण अनेक चुका करतो ना, आपल्याला वाटतं की नाही आता मी चुका करते म्हणजे माझ्या चुका मलाच भोगाव्या लागतात, असं अजिबात नाही. आपल्या चुका आपल्या मुलांनासुद्धा भोगाव्या लागतात, आपल्या पतीला, आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला भोगाव्या लागतात, त्यामुळे ह्या चुका आपल्याला आवर्जून टाळायच्या असतात. घरामध्ये कितीही संकटं असू द्या, घरामध्ये कितीही दुःख असू द्या, ह्या जर तुम्ही चुका टाळायला सुरुवात केली तर तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, धन, धान्य, ऐश्वर्य याची बरकत झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक व्यक्तीला वाटतं की माझ्या घराची प्रगती व्हावी, पण हे जे काही महत्त्वाच्या तिथी असतात या तिथींला जर आपल्याकडनं ह्या चुका झाल्या तर आपल्याला वेगवेगळ्या परिणामालासुद्धा सामोरे जावं लागतं. त्यामुळे ह्या ज्या काही महत्त्वाच्या चुका आहेत तर त्या आवर्जून टाळा आणि आपल्या घरामध्ये सुखी, समाधानी आणि खूपच चांगलं वातावरण ठेवण्यासाठी मदत होईल. घरात जी काही लक्ष्मी आहे तर ती स्थिर राहील आणि जी अप्राप्त लक्ष्मी आहे तीसुद्धा प्राप्त होईल. आपल्या कष्टानुसार आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळेल आणि घरामध्ये ज्या काही अडचणी तुम्हाला येत आहेत तर त्या अडचणीसुद्धा दूर होतील. तर हे जे काही व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे, हे व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर, फॅमिलीबरोबर शेअर करा, तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, म्हणजे त्यांच्याकडनं जरी ह्या चुका होत असतील तर त्यांच्या ह्या चुकासुद्धा टाळल्या जातील. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ.